नमस्कार, मी दिव्या हुरकट, महाराष्ट्र कॉलिंग या आमच्या विशेष कार्यक्रमात तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत कुंडली आणि वास्तुशास्त्र या विषयावर, आणि या संबंधित तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहेत आणि मार्गदर्शन करणार आहे ज्योतिर्विद आणि वास्तुतज्ञ पंडित शिवकुमार श्री सर. सर, कार्यक्रमात मनापासून स्वागत. नमस्कार. चर्चेला सुरुवात करायचीच आहे, पण त्याआधी सरांविषयी माहिती करून देणारा एक छोटासा व्हिडिओ आपण पाहूया. विविध वास्तुतज्ञ पंडित शिवकुमार श्री. शिक्षणानं इंजिनियर असलेली ही व्यक्ती गेली 2.5 दशकं म्हणजेच 24 वर्षांहून अधिक काळ राज्यातल्याच नाही तर देशापरदेशातील नागरिकांना ज्योतिष आणि वास्तूचं शास्त्रोक्त महत्व सांगत मार्गदर्शन करत आहे. पंडित शिवकुमार श्री हे 12 ज्योतिर्लिंगातील श्रीशैल्यम या जगतपीठाचे वंशज आहेत. 16व्या शतकापासून पंडितजींच्या घरात अध्यात्माची परंपरा आहे आणि त्याचे पुरावेही ग्रंथ पुराणांमध्ये आढळून येतात. ज्योतिष आणि वास्तू या विषयातील त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना आतापर्यंत भारत आणि भारताबाहेर 15 विविध मानाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. यातील सर्वात मानाचा सन्मान म्हणजे देशाच्या माजी राष्ट्रपती सौ प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते पंडितजींचा झालेला गौरव. आज पंडितजींचं पुण्यात भंडारकर रोड येथे मुख्य कार्यालय आहे. समस्या, अडचणी, भविष्याची चिंता, काळजी, प्रश्न असं खूप काही घेऊन सर्वसामान्यांपासून ते राजकारणी, खेळाडू, चित्रपट सेलिब्रिटीज पंडितजींच्या कार्यालयात मोठ्या आशेनं येतात आणि विज्ञान, तंत्रज्ञान, अध्यात्म, शास्त्र यांचा मेळ समजावत पंडितजी प्रत्येकाच्या अडीअडचणी सोडवण्यात सहकार्य करतात. या संबंधित तुमच्या मनात काहीही प्रश्न असतील तर तुम्ही थेट आत्ता सरांना विचारू शकता. त्यासाठी तुम्ही आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या आणि त्यावर लगेच संपर्क करा. आमचा स्टुडिओ क्रमांक आहे 02266843333. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. सर, पुन्हा एकदा तुमचं कार्यक्रमात स्वागत आहे. आज आपण सगळ्या वेगवेगळ्या विषयांवर बोलणार आहोत. तर माझा पहिला प्रश्न आहे की लॉकडाऊनमुळे कोरोना काळात जे विद्यार्थी आहेत त्यांच्या शिक्षणावर, करिअरवर खूप वाईट परिणाम झालेला आहे, तर कुंडलीच्या मार्गदर्शनाने त्यांना त्याचा काही लाभ होऊ शकतो का? नमस्कार. सगळ्यात महत्त्वाचा आजचा हा प्रश्न आहे, कारण ज्या ऑफिसमध्ये क्लायंट अपॉइंटमेंट घेत असतात लग्नासंबंधी, करिअरसंबंधी, यामध्ये बेसिकली आता येणारी संख्या जास्त जी चालू आहे 2-4 महिन्यामध्ये, ती म्हणजे मुलांनी पुढं काय करायचं. माझ्याकडे कालपरवा असे क्लायंट आले होते, त्यांची आई अक्षरशः माझ्यासमोर रडत होती की 8वीपर्यंत 90 आणि 95% ग्रेडपर्यंत एवढं मार्क मिळणारा मुलगा आता या करोनाच्या काळामध्ये म्हणजे तो कोणाशी बोलत नाही, काय नाही, एकाच कोपऱ्यात बसतो आणि कंटिन्युअस मोबाईलमध्ये असतो, वेळेवर जेवत नाही, रात्री जागतो, दिवसभर झोपा काढतो, म्हणजे मुद्दाम नाही करत, हुशार आहे, ब्रिलियंट आहे सगळे, पण त्याच्यावर आता सायकॅट्रिस्ट म्हणजे मानसोपचार तज्ज्ञांची गरज लागायला लागली त्यांना. आता ते त्याच्या संबंधी ते मला विचारलं की काय पत्रिका वेळ, अति सुंदर पत्रिका होती, म्हणजे पत्रिका बघितल्या मला गॅरंटी झाली की या मुलाचं आउट ऑफ इंडिया जाण्याचं गॅरंटी आणि पुढं जाऊन हा मास्टर्स किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन करणार. आता हा जो दिलासा देणारा पॉईंट आहे तो मला दिसला आणि मी त्यांना सांगितला. त्यामुळे आत्ता जे चाललेलं प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहेत हे वेगळे थोड्या वेळापुरतं असून ह्याच्या पुढच्या काळामध्ये अल्टिमेटली चांगला प्रवास जीवनाचा ह्या मुलाचा होणार आहे हे सांगितलं आईला नक्कीच चांगलं वाटलं. असे बरेच करिअर पॉईंट ऑफ व्ह्यू, लग्नाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू, या 2 वर्षाचा पिरियड म्हणजे काय झालं, एक स्टँडस्टील पिरियड झाला आहे. आणि मेन 9वी आणि 10वीचे मुलं जे आहेत त्यांना खरंच स्कोर करायला पाहिजे आणि वेगवेगळ्या फील्डमध्ये जायचं असेल, IELTS एक्झाम द्यायची किंवा बाहेरच्या लोकांना स्टडी कराय, या ठिकाणी सगळीकडंच मेस झालेलं आहे. तर आई आणि वडिलांना हे कळत नाही की मुलं काय म्हणतात, नाही मला शिक्षा शिकायचंच नाही आहे, आता मला बिझनेस करायचं आहे, ऑनलाईन बिझनेस करायचं आहे. आणि आपण ते TV वरसारखं बघतो की ते शेअर्समध्ये पैसे गुंतवा, शेअर्समध्ये पैसे गुंतवा, त्यामुळे ते शेअर्समध्ये मला पैसे गुंतवायचे आहेत, मला थोडे अमाऊंट द्या, मी बिझनेस करतो. म्हणजे सगळ्या मुलांचा झुकाव हा शिक्षणापेक्षा मला आत्तापासूनच करिअर करायचं आहे असं ह्या लोकांचं सुरू झालेलं आहे. अशा अवस्थेत शिक्षण हे खूप महत्त्वाचं आहे. आज मी पण एक इंजिनियर आहे म्हणून टेक्निकल पॉईंट ऑफ व्ह्यू सगळ्या गोष्टी आज या ठिकाणी तुम्हाला एक्सप्लेन करू शकतो, कारण गाभा जो शिक्षणाचा आहे
तो आपल्याला हा शिकवतो की विचार कसा करायला पाहिजे आणि थॉट प्रोसेस तुमची लाईफचे परफेक्ट करतो. त्यासाठी शिक्षण हे महत्त्वाचं आहे. बरं, तुमच्या मुलांनी काय करायला पाहिजे हे स्पष्टपणे पत्रिकेत मला दिसतं ना, की व्यवसाय केला पाहिजे, नोकरी केली पाहिजे, कुठल्या साईडला जायला पाहिजे, इथं राहणार आहे का आउट ऑफ इंडिया जाणार आहे, काय होणार लाईफमध्ये, हा मास्टर प्लॅन तयार करणं खूप गरजेचं आहे. आणि आत्ताच्या करोनाच्या परिस्थितीमध्ये जे काही प्रॉब्लेम झालेले आहेत हाच विचार ठेवून, असंच पुढं काही निगेटिव्ह होणार असं ॲब्सोल्युटली काही नाही आहे. हा थोडासा पिरियड आहे, माणूस आजारी पडल्यानंतर काय त्याच्या अंगामध्ये शक्ती ताकद राहत नाही, म्हणजे आयुष्यभर तो आजारी जातो असं नाही आहे. दिस अ स्मॉल पिरियड, ते ओव्हरकम करू शकतो. त्यासाठी परफेक्ट गाईडलाईन आपण देऊन त्या मुलाचं काय करायला पाहिजे नक्की हे पालकांना कळालं तर पालक अगदी निश्वास घेऊन पुढच्या काळा दृष्टिकोनातून विचार करू शकतात. अगदी सर, प्रेक्षकांचे फोन आपल्याला यायला सुरुवात झालेली आहे. राजाराम पाटील आहेत इस्लामपूर वरून. राजाराम सर, तुमचा प्रश्न विचारा. आवाज येतोय. जन्म तारीख सांगा. 8/12/1994. जन्मवेळ? जन्मवेळ 11:20. सकाळी की रात्री? रात्री. रात्री 11:20. आणि जन्म ठिकाण? जन्म ठिकाण इस्लामपूर. आणि काय प्रश्न आहे तुमचा? लग्नासंबंधी आणि नोकरी संबंधी. काय काय करते तुमची मुलगी? मुलगा मुलगा आहे, मुलगा अक्षय राजारपाटील. काय करतात ते? ते आता सर्व्हिसला आहे, रिलायन्स मध्ये लागला आहे. शिक्षण? शिक्षण काय झालंय त्यांचं? बी इलेक्ट्रॉनिक्स झालंय. बघा, पहिला मुद्दा म्हणजे 1 2 3 4 4 4 एक कुंभराज आहे या मुलाची. अतिशय हट्टी मुलगा आहे असं बघायला गेलं तर तुम्हाला माहीत असेल की ताबडतोब चिडतो, ताबडतोब रागावतो, व्यवसायामध्ये याला अजिबात यश नाही आहे. यस. दुसरा पॉईंट, लग्नाच्या दृष्टिकोन डायव्होर्सची पत्रिका लग्न करताना अतिशय काळजीपूर्वक करायचं आहे. नंबर 3, काही ना काही कोर्ट मॅटर होऊ शकतात म्हणून संगत जी आहे ती चांगली असली पाहिजे. हा मुलगा पुढं जाऊन आउट ऑफ इंडिया जाणार आहे आणि तिकडंच सेटल होणार आहे, कन्फर्म 100% मी सांगू शकतो. त्यामुळे पुढचं जीवन चांगलं आहे, जॉबमध्येच पुढं जायचं आहे. लग्नासंबंधी प्रॉब्लेम आहे त्यासाठी अर्कविवाह नावाचा विधी आणि बाकीचे उपाय ते मी सांगत असतो ते करून घ्या. शिक्षणा दृष्टिकोनातून त्याला पुष्कराज वापरू दे, पाचू वापरू दे, फायदा गॅरंटेडली होईल. मंगळाचं आणि रवीची शांती करून घ्या आणि संगत हे चांगली लागणं खूप गरजेचं आहे. आणि ओव्हरऑल पत्रिका चांगलं लग्नामध्ये मात्र प्रॉब्लेम आहे, त्यासाठी मला तुम्ही विचारायला लागेल आणि मी जे सांगेल त्या मुलीबरोबर तुम्ही लग्न करायला लागेल. म्हणजे मॅच मेकिंग नाही करायचं आपल्याला, शांत प्रामाणिक व्यवस्थित चांगली संतती असणार आहे, चांगल्या ओव्हरऑल प्रॉस्पेरिटी असणार आहे, घरामध्ये मिळून घेणार, एवढा रागीट नवरा मिळणार आहे त्याला बॅलन्स करणारी मुलगी, हा महत्त्वाचा पॉईंट आहे. अगदी सर. सर, माझा दुसरा प्रश्न असा आहे की अनेक वेळा असं होतं की काही लोकांना संतती प्राप्त होत नाही, दोघांचेही पतीपत्नींचे रिपोर्ट्स एकदम नॉर्मल असतात तरीही असं होत नाही, तर उपायांनी त्यांना संतती प्राप्त करण्यात काही मदत होऊ शकते का? काही उपायांनी असं होऊ शकतं? यस, शेकडो सांगतोय मी. आता काही दिवसांनी हजारोमध्ये पण जाईल. क्लायंटना प्रॉब्लेम काय आहेत ते सांगून सोल्युशन देऊन संतती झालेल्या आहेत, म्हणजे 18 वर्ष ज्यांना संतती नाही असं पण माझ्याकडे रेकॉर्ड आहे. एकाच दाम्पत्याला मुलगी इंजिनिअरिंगच्या लास्ट इयरला होती आणि त्या संतीसाठी खूप प्रयत्न करते, प्रचंड ते श्रीमंत होते, त्यासाठी त्यांना 1 करोड रुपयाचं प्रॉपर्टीचं पुढच्या दृष्टीने कोण ना कोण पाहिजे म्हणून ते पण त्यांना 4 वेळा IVF केलं होतं, 5 वेळा 4 वेळा अनसक्सेस झालं होतं. आणि जिचं IVF केलं ती डॉक्टर होती, BHMS डॉक्टर लेडीज होती, पण सक्सेस झालेले नव्हते. लास्ट माझ्याकडे आले, IVF सक्सेस झालं, 2 जुळ्या मुली 2021 च्या 21 डिसेंबरला झाल्या. हे प्रोसेस म्हणजे पत्रिकेप्रमाणे वास्तू दोन्ही ठिकाणी केलं. दुसरं अजून एक, 4 वेळा IVF केलं होतं, संतती अजिबात होत नव्हती, डॉक्टर म्हणत होते की शक्यतो पुढचं शेवटचं IVF आहे म्हणून IVF करू नका, नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकते म्हणून मी सांगितलं, उपाय दिलं. आता त्यांना 1.25 वर्षाची मुलगी आहे, काल परवाच तुम्हाला ते भेटून गेले. डायबिटीस 300 आणि 350 आणि त्यांच्या मिसेसला हाय BP असताना 2 जुळ्या मुली, एक मुलगी झालेली आहे. आज ते न्यू जर्सीला आहेत. असे म्हणजे डॉक्टर म्हणतात की रिपोर्ट नॉर्मल आहे, काय प्रॉब्लेम आहे ना पत्रिका बघून मी सांगेल की मुलामध्ये काय प्रॉब्लेम आहे आणि मुलीमध्ये प्रॉब्लेम काय आहे. पत्रिका बघितलं मुलीचं स्पष्ट कळतं, एवढा वर्ष असतं, 70 वर्ष एक्सपिरियन्स आहे. मी इंजिनिअर अँड टेक्निकल पॉईंट ऑफ व्ह्यू अभ्यास जो आहे तो मेडिकलचा पण केलेला आहे. हे करताना
कशा IBF जायला पाहिजे, IUI जायला पाहिजे, कशाबद्दल पुढे जायला पाहिजे आणि फिलोप इंटरव्ह्यूचा प्रॉब्लेम आहे, PCOD चा प्रॉब्लेम आहे, अजून काय प्रॉब्लेम आहे, ह्या सगळ्या गोष्टी मी स्वतः परफेक्ट सांगू शकतो. जे मी सांगेल तेच तुमच्या डॉक्टराच्या रिपोर्टमध्ये पण दिसतं, हा आजपर्यंत सगळ्यांचा अनुभव पण आहे. आता काल परवापासून एक 7-8 दिवसामध्ये 5 ते 6 क्लायंट असे आहेत की त्यांना आता ऑलरेडी संतती पाचवा सहा महिना चालू होतो आहे. आणि परवा दिवशीच माझे एक क्लायंट, पूर्वी मी व्हिडिओ दाखवला होता, त्यांना मुलगा झालेला आहे आणि ते टायमिंग ते पण सकाळी 9:41 काहीतरी झालेलं आहे, त्यांना पण संततीचा प्रॉब्लेम होता. म्हणजे अशा पद्धतीनं संततीसाठी लोक खूप हे असतात की होत नाही, काय करायला पाहिजे. वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र दृष्टिकोनातून पती पत्नीचं पत्रिका बघून काय प्रॉब्लेम आहे हे ग्रहांच्या दृष्टिकोनाने आजपर्यंत सांगितलेलं आहे आणि सक्सेसफुल पण झालेलंच आहे. अगदी सर, खरं तर खूप अशा लोकांना सर मार्गदर्शन करत असतात आणि त्यांना त्यांचा यशस्वी लाभही होतो. अशाच काही लोकांचे आमच्याकडे व्हिडिओज आहेत, त्यातला एक व्हिडिओ आपण पाहूया. नमस्ते, मी मधुरा आशिष बागडे, माझा मुलगा ओजस बागडे. मला स्टार्टिंगला खूप प्रॉब्लेम होते, जवळजवळ माझे मिस्टर गेल्यानंतर खूप कर्ज, बँकेचे लोक सील ठुकून गेले, प्रचंड प्रॉब्लेम माझ्या जीवनामध्ये आले होते. मी साम टीव्हीवर सरांची मुलाखत ऐकल्यानंतर मी सरांना भेटले. त्यानंतर मग वास्तुविचितप्रमाणे त्यांनी मला काही प्रोडक्ट दिले, इच्छापूर्ती आहे, पुन्हा मनी बॉक्स आहे, पुन्हा गणपती प्लेट आहे, दुर्गा माता आणि व्यंकटेश आणि कुबेर हे मी प्रोडक्ट सरांचे घेतले. पण त्यानंतर मला इतकं छान एनर्जी आली, सगळ्या व्यवस्थित होत गेलं माझं. त्या मनी बॉक्स जेव्हा मी तिथे ठेवला त्यापासून मला बिलकुल पैशाला कमी पडली नाही. तर या अगोदर मला खूप सतत अडचणी असायच्या, पैसे नसायचे, सतत मला प्रॉब्लेम असायचे, कंटिन्यू प्रॉब्लेम असायचे मला. आणि एक संकट फेस केलं की दुसरं संकट उभं राहायचं. पण ती दुर्गा माता जेव्हा घरात आणली मी, त्यापासून माझे सर्व संकटच गेले की काय असं. आणि मला वाटायचं मी दुर्गा मातेचा रोज दर्शन घेऊन बाहेर पडते आणि त्यामुळे मला आजपर्यंत एकही संकट आलेलं नाहीये. आणि त्यानंतर मी ती इच्छापूर्ती ठेवलेली आहे. मग ते इच्छापूर्ती म्हणजे मला जे जे संकट यायचे त्या इच्छापूर्तीमध्ये लिहून ठेवायचे. नंतर मग माझा मुलगा ओजस ग्रॅज्युएशनला त्याला प्रॉब्लेम आले होते, पण त्याची इच्छापूर्ती लिहून ठेवली, ती इच्छा प्राप्त झाली. त्यानंतर मी त्याची पत्रिका सरांना दाखवली, पत्रिका दाखवली, त्यांनी काही उपाय सांगितले ओजसला, ते सगळे उपाय मी केले. त्यानंतर सगळं त्याला छान जॉब मिळाला, चांगली डिग्री भेटली आणि आता त्याचं सगळं व्यवस्थित होते. आता लग्नाच्या बाबतीत पण मी सरांचंच मार्गदर्शन घेणार आहे. मी पूर्ण मी सरांच्या चरणी टाकले ओजसला आणि ते इतकं छान मार्गदर्शन करतात आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजावून सांगतात. तिथे जे स्टाफ आहे ते स्टाफ मेंबर सुद्धा इतकी हेल्प करतात आपल्याला आणि सगळ्या प्रोडक्टचे व्यवस्थित संदर्भ देतात, मार्गदर्शन करतात. आणि त्यांचा खूप मला म्हणजे मी त्यांची शतशः आभारी आहे. सर माझे गुरुच आहेत आणि सरांना उत्तम आयुष्य लाभो हीच मी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करते. आणि तुम्ही सगळ्या म्हणजे तुम्ही एकदा तरी सरांना भेटावं अशी मी एक इच्छा व्यक्त करते. खूप छान अशी ही प्रतिक्रिया खरं तर आपण बघितली आणि नेहमी आपण अशा प्रतिक्रिया बघत असतो. तुम्हाला यासंबंधित काहीही सरांचं मार्गदर्शन लागत असेल, तुम्हाला सरांची प्रोडक्ट्सबद्दल काही माहिती घ्यायची असेल, तर तुम्ही सध्या स्क्रीनवरती जे नंबर्स दिसत आहेत ते आवर्जून नोट करा. सरांचं प्रत्यक्ष मार्गदर्शन घेऊ शकता, त्यांची अपॉइंटमेंट घेऊ शकता. त्यासाठी फक्त तुम्हाला स्क्रीनवरती जे नंबर्स दिसत आहेत त्यांना नोट करायचं आहे, त्यावर संपर्क करायचा आहे आणि सरांची अपॉइंटमेंट घ्यायची आहे. अधिक प्रश्न आहेत माझ्याही मनामध्ये आणि तुमचेही प्रश्न मला सरांना विचार. पण एक छोट्याशा ब्रेक नंतर छोटासा ब्रेक घेऊन मी लगेच परत येते. पाहत रहा महाराष्ट्र कॉल. ब्रेक नंतर महाराष्ट्र कॉलिंग मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत. कुंडली आणि वास्तुशास्त्र या विषयावर आपण सरांचं मार्गदर्शन घेतोय आणि तुमचे प्रश्नही घेतोय. एक फोन आलेलाच आहे. सर गौरव वडके आहेत अहमदनगर वरून. सर तुमचं जन्मतारीख सांगा. 13/3/82. गौरव सर माझा आवाज येतोय? हो हो आवाज येतो. आवाज येतो. जन्मतारीख सांगा. 13/3/1982. जन्म ठिकाण? संगमनेर. आणि जन्मवेळ? सकाळी 11:30. प्रश्न काय तुमचा? विवाह होत नाही आणि व्यवसाय काय करावा याबद्दल प्रश्न आहे माझा. अच्छा ओके ओके. तुम्ही काय करताय आता?
बीकॉम झालेलं आहे पण मी काही जास्त त्याला काहीच करत नाही. ओके बघा, पहिला मुद्दा थोडासा आहे. शनिमंगळ युती आहे, ॲक्सिडेंटली ऑपरेशनल ॲक्टिव्हिटी होऊ शकतात, तर काळजी घ्या. पोटासंबंधी आजार असतो, उष्णेसंबंधी आजार असतो, पाईलचा त्रास होऊ शकतो. ओके. नंबर दोन, व्यवसायासाठी बेस्ट पत्रिका आहे, अतिशय चांगली पत्रिका आहे. नोकरी करू नका, व्यवसायात यश मिळेल. व्यवसाय गुरु दृष्टी पडते, गुरुचंद्र गजकेसरी योग आहे. कुठला बिझनेस करणार? लोखंडाचा बिझनेस करू शकता, ऑइलचा बिझनेस करू शकता, टायरचा बिझनेस करू शकता. हे तीन पॉईंट. तेच दुसरा काय करू शकता, लक्झरियस आयटम्स कपड्यासंबंधी किंवा लक्झरियस जे तुमच्याकडनं फॅशन वगैरे यासाठी पण करू शकता. पण लोखंडासंबंधी वगैरे या बिझनेससंबंधी हार्डवेअर लोखंड यासाठी यश मिळायला काय हरकत नाही. नंबर एक, शिक्षणाच्या दृष्टिकोनात शनिमंगळ युती असल्यामुळे शिक्षण जास्त झाले नसणार की अडथळे झालेलेच आहेत. लग्नासंबंधी विचार केला, शनीची दृष्टी पडते, राहू पण निगेटिव्ह आहे. राहू आणि शनी या दोन ग्रहात शांती करणं गरजेचं आहे. अर्कविवाह करायचा आहे, नीलम वापरायचं आहे आणि डायमंड वापरायचं आहे. गॅरंटेडली फायदा तुम्हाला होईल. व्यवसायामध्ये यश आहे हा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट आहे. अनेक लोकांच्या पत्र व्यवसायात यश असत नाही, तर हे माझं वाक्य हे लक्षात ठेवा, दृढ विश्वास ठेवा. अजून एक वर्षाने मागे वळून पाहिला तर तुम्हाला कळेल की तुम्हाला आता तुम्ही कुठल्या पोझिशनला आहे. एवढे सगळे उपाय करून तुम्ही कारण वास्तुशास्त्रप्रमाणे ते घर चांगलं असलं पाहिजे आणि तुमचं जे दुकान आहे ते पण चांगलं असलं पाहिजे, तर तुम्हाला अजून त्यामध्ये प्रोग्रेस मिळेल. अगदी सर, अजून एक प्रश्न आलेला आहे सारिका आहे बीड वरून. सारिका ताई, तुमचा प्रश्न विचारा. काही टेक्निकल कारणामुळे फोन कट झालेला आहे. सर, माझा पुढचा प्रश्न असा आहे की अनेक जण त्यांच्या शारीरिक त्रासामुळे खूप त्रस्त असतात, अशा वेळी कुंडली किंवा वास्तुशास्त्राने त्यांना काही मदत होऊ शकते का, काही उपाय होऊ शकतात का? एक्झॅक्टली, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात घ्या. आता माझ्याकडे आलेल्या प्रत्येक क्लायंटना माहिती आहे, जे टी व्ही बघतात त्यांना पण कळलं असेल की मी कुठला आजार तुम्हाला आहे आणि कुठला होणार हे तंतोतंत सांगतो. एक पण माझं चुकत नाही, त्यात माझी मास्टरीज आहे. ओके. त्यामध्ये आजार आता करोनाच्या काळामध्ये झाले, साईड इफेक्ट कुठलेही काय असेल, तर नक्की कुठल्या पोर्शनला आजार आहे. आता काही काही क्लायंटना असं होतं की पायाचा खूप मोठा आजार होता, पायाचा पाय दुखत होते वगैरे. अनेक त्यांनी बऱ्याच गोष्टी त्यांनी पायासंबंधी केल्या पण ते आजार पण बरं होत नव्हतं. मग जेव्हा मला पत्रिका बघितली त्यामुळे ग्रहांच्या पोषणनं कळालं की यांच्या पाठीच्या मणक्याच्या निम्म्यापर्यंतचा वरचा पाठ जो आहे या ठिकाणी काय ते गडबड आहे, त्या ठिकाणी ट्रीट करा म्हणून सांगितलं. ते ट्रीट केलं, त्यांचा आजार पण कमी झालं, ताम्रजलमचं पाणी पण पिलं, ॲज वेल ॲज पत्रिकेचे उपाय पण दिले. म्हणजे असं काही नाही की इथं दुखतो आहे म्हणजे आजार तिथंच आहे, मे बी तिचं कनेक्शन दुसरीकडे असू शकतं. तर हे नक्की कुठं आहे हे पत्रिकेतनं सांगता येतं. काही लोकांना अंगावर रॅशेस उठतात किंवा अजून काही गोष्टी होतात, मग ते कुठल्या कारणामुळे डोकं दुखतं, काही लोकांना डोकं दुखतं. आता डोक्यासंबंधी प्रॉब्लेम आहे, खांद्यामधले इथल्याच नर्व सिस्टमचा प्रॉब्लेम आहे, डायजेशनचा प्रॉब्लेम आहे, हा लिव्हरचा प्रॉब्लेम आहे का, हा तुमचा इंटेस्टाईनचा प्रॉब्लेम आहे, इथंपर्यंत पत्रिकेत सांगता येतं. आणि त्या ठिकाणी तुम्ही ट्रीट करत राहिला, शेवटी डॉक्टरांची मदत घ्यायचीच आहे, त्या ठिकाणी ट्रीट घेत राहिला की ॲटोमॅटिकली तुमचं आजारपण कमी होतं, ॲज वेल ॲज तुमच्या पत्रिकेमध्ये जे ग्रह आहेत की तुम्हाला स्ट्रॉंग करू शकतात फिजिकल फिटनेससाठी, इम्युनिटी वाढवू शकतात, ते पण उपाय असतात. ते उपाय तुम्ही केले की अल्टिमेटली तुम्हाला जर रिझल्ट मिळतोच. औषधं ठेवण्याचं ठिकाण आहे, त्याबरोबर बेडची पोझिशन आहे, या पण घरात खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. वास्तुशास्त्राने घर पण तुम्हाला सपोर्ट करणं तेवढंच महत्त्वाचं आहे. अगदी सर. पुढचा प्रश्न आहे, वर्षा आहेत मुंबईवरून. वर्षाताई, तुमची जन्मतारीख सांगा. प्रॉब्लेम आहे. वर्षाताई, तुमची जन्मतारीख सांगा. जन्मतारीख अमित पवार. काय आहे नाव? अमित पवार. आणि जन्मतारीख? जन्मतारीख 18/6/1990. 18/6/1990. जन्म वेळ? जन्म वेळ वार सोमवार आहे आणि वेळ 12:30. दुपारी 12:30. दुपारी. आणि जन्म ठिकाण? सातारा. सातारा. काय प्रश्न आहे तुमचा? माझा हा प्रश्न की त्याला जॉब मिळत नाही परमनंट. काय शिक्षण झालंय त्यांचं? शिक्षण त्याचं टीवाय कम्प्लीट झालेलं नाही, टीवायचे विषय राहिले. स्पोर्ट मध्ये होता ना, ते स्पोर्ट मध्ये असल्यामुळे त्याचं दुर्लक्ष झालं आणि त्याच्यामुळे त्याला स्पोर्ट मधून होईल आशेने स्पोर्ट मध्ये टाकला होता. तर स्पोर्ट मध्ये पण भरपूर खेळला तो, कुठे कुठे जाऊन आला, कुठल्या कुठल्या राज्यामध्ये. आता काय करतायत ते? आता आता तो असंच याच्यामध्ये कंट्रेशन मध्ये. अच्छा, ठीक आहे. पहिला मुद्दा नंबर वन, ह्या माणसाचं काय पत्रिकेत पॉझिटिव्ह पॉईंट कुठला आहे? नंबर वन कॉन्फिडंट आहे,
पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असला माणूस आहे, याला अजिबात नोकरीत करायची इच्छा नाही आहे, जॉब नाही करायचा, बिझनेसच करायचा आहे, रागीट आहे, पार्टनरशिपमध्ये लॉस आहे, शिक्षणाचा काही उपयोग होणार नाही आहे, तर पाचवं वापरा आणि निलम वापरा आणि त्याबरोबर व्यवसाय करा, बिझनेस करा. बिझनेसची पत्रिका आहे, जबरदस्त बिझनेस करेल, कम्युनिकेशन खूप चांगला आहे, स्ट्रॉंग आहे. कम्युनिकेशन तोंडाने बोलणे, ट्रेडिंग शेअर ट्रेडिंग नाही, ट्रेडिंग वगैरे मालाचं ट्रेडिंग वगैरे काय करा, अजून त्याला मला पाठवून बरोबर सगळं समजू शकतो की काय करायला पाहिजे. सक्सेस मात्र ह्याला मिळू शकतो, फ्रस्ट्रेट व्हायची गरज नाही. लग्नाची डायव्होर्सची पत्रिका आहे, त्यामुळे लग्न करताना विचार करून करायचं आहे, जे काही इच्छापूर्ती कुपी बाकीचे प्रोडक्ट आहे ते पण वापरून तुम्ही फायदा मिळू शकतो. ओव्हरऑल व्यवसायाची पत्रिका तिकडं जाणं गरजेचं आहे. अगदी सर, जाता जाता तुमच्या वास्तू क्लिनिकच्या प्रकल्पाबद्दल एकतर आम्हाला सांगा आणि प्रदर्शन आणि विक्री कधी आहे आता पुढे? बघा, ह्या 10 वर्षात मी या साम टीव्ही चॅनलवर आहे. मला माहिती असेल की स्टार्टपासून वेगवेगळे R&D रिसर्च अँड डेव्हलपमेंट करायचं मी प्रयत्न करत असतो. वास्तू क्लिनिक हा असा पार्ट आहे, वास्तू क्लिनिक 24 की तुम्ही बघू शकता त्या ठिकाणी. तर हे असं क्लिनिक आहे, जगात कोणीच वास्तू क्लिनिक काढलेलं नाही. आय एम अ फर्स्ट की जगामध्ये वास्तू क्लिनिक काढलं. त्यामध्ये तुम्ही कसं आजारी पडल्याने डॉक्टरकडे दाखवलं जातं आणि औषध घेऊन बाहेर पडता, तर तुमचं घर आजारी की नाही तुम्हाला माहिती. मग ऑल ओव्हर महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यामध्ये असे वास्तू क्लिनिक काढणार आहे की ज्या ठिकाणी तुमच्या घराचा प्लॅन घेऊन जायचं आहे, माझा वास्तुवैद्य तिथं असेल आणि माझं ॲप बघून तो सांगेल की तुम्हाला काय प्रोडक्ट घ्यायला पाहिजे, तुम्ही ते घरात लावायचे आहेत आणि प्रोडक्टचा रिझल्ट काय मिळतो आता ते मॅडमकडनं तुम्ही आज लाईव्ह ऐकलेलंच आहे. तर तुमचं घर समृद्ध व्हावं यासाठी सगळीकडे वास्तू क्लिनिक मी काढतो आहे. आता ऑलरेडी दादरला जुन्या ऑफिसला वास्तू क्लिनिक आणि कोथरूडला यशवंतराव चव्हाण समोर वास्तू क्लिनिक चालू झालेलं आहे. 10-15 दिवसात इनॉग्रेशन होईल, तुम्हाला यावेळेला मी टीव्हीला तर सांगेन. आणि यासाठी तुम्हाला फ्रँचायझी घ्यायची असतील नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर त्या ठिकाणच्या लोकांनी या माझे नंबर आहेत त्यांना कॉल करावं. आणि अजून एक मला मेन्शन असं करायचं आहे की अनेक वेळेला लोकांचे फोन जे आहेत माझ्या स्टाफला लागत नाहीत, कारण खूप फोन येतात. अशा वेळेला तुम्हाला रिक्वेस्ट आहे की तुम्ही जे तुम्हाला नंबर दिसत आहेत आणि त्यावर व्हॉट्सअप करा की मला तुमची अपॉइंटमेंट पाहिजे आहे, मी तुम्हाला फोन केला होता पण अपॉइंटमेंट मिळत नाही आहे, मला अपॉइंटमेंट पाहिजे. जर तुम्हाला कोणी फोन उचलत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही कॉल करू शकता, त्या ठिकाणी तुम्ही व्हॉट्सअप करू शकता की ज्यामुळं तुम्हाला अपॉइंटमेंट इझिली परत माझे स्टाफ आहे तर कॉल करून तुम्हाला अपॉइंटमेंट देऊ शकतो. नंबर 2, वास्तुशास्त्राचं इंडस्ट्री मी करतो आणि रेसिडेन्शियल जे घर, फ्लॅट, बंगला, माझा मुलगा पियुष जो सिव्हिल इंजिनियर आहे ऑल ओव्हर महाराष्ट्रात वास्तुशास्त्राच्या कन्सल्टन्सीत जातो. जर तुम्हाला वास्तू व्हिजिट पाहिजे असेल, माझंच ब्रेन त्याच्यामध्ये असल्यावर मीच त्याला शिकवलेलं आहे, असंच व्यवस्थित मार्गदर्शन तुम्हाला वास्तुशास्त्र मिळेल. ऑफिसमध्ये आल्यानंतर पण तुम्हाला मार्गदर्शन मिळू शकतो, जी सेपरेट केबिन आहे त्या ठिकाणी डिस्कस करू शकतो. नंबर 3, कॉलिंग पंडितजी हा जो कार्यक्रम आहे आज संध्याकाळी 5:30 वाजता माझ्या यूट्यूब चॅनल पंडित शिवकुमार श्री ह्याच्यावर आहे. या आता कुणी मला फोन करू शकलं नाही, काही तो प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळत नसतील, तर या आज 5:30 वाजता तुम्ही कॉलिंग पंडितच्या कार्यक्रमात कॉल करा. आणि 17 जूनला मी वाशीला आहे, माझ्या प्रत्यक्ष भेटायचं असेल तर वाशीच्या माझ्या ऑफिसच्या अपॉइंटमेंट तुम्ही घेऊ शकता. अगदी सर, खूप छान असं मार्गदर्शन तुम्ही आज आम्हाला केलेलं आहे, त्यासाठी मनापासून आभार. महाराष्ट्र कॉलिंग मध्ये आज वेळ होती इथेच थांबण्याची, मात्र पुढचा प्रोग्राम 14 जूनला आहे, तो बघायला विसरू नका. तोपर्यंत नमस्कार.